आणि देवाचं वचन परिपूर्ण व्हावं कोणासाठी ज्या देवानं आम्हाला निर्माण केलं त्याची योजना होती त्या योजनेप्रमाणेच करणार असं परमेश्वराचं म्हणणं आहे कृपा चा। करून माझ्याबरोबर यशयाचा चौदा अध्यायाकडे बघा आणि चोवीसा वचनात यशयाचा चौदा अध्याय आणि चोवीस पंचवीस सव्वा सव्वीस वचनाकडे जर पाहूया सेनाधीश परमेश्वर शपथ वाहून म्हणाला आहे की मी कल्पलेले तसे होईलच मी योजले तसे घडेलच मी आपल्या देशात अशुराचा सुराडा करीन माझ्या पर्वतावर त्याला पायाखाली तुडवीन तेव्हा त्याचे जू त्याचवरून निघेल त्यांचा त्यांच्या वरून त्यांचे ओझे उतरेल सर पृथ्वीविषयी योजलेला संकल्प हाच आहे सर्व राष्ट्रावर उगारलेला हात हाच आहे सेनाधीश परमेश्वराने संकल्प केला तो आहे तो कोणाच्याने रद्द करवेल त्याचा हात उगा उगारलेला आहे तो कोणाच्याने मागे आणवेल परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्ट सांगत आहे या ठिकाणी की जे काही परमेश्वरानं निर्माण केलं आणि जे त्यांनी कल्पिलं म्हणजे त्यांनी जी जे त्याचा विचार केला आता कुठली पण गोष्ट करा करायची असेल तर कोणाला पण विचार करावा लागतो तसाच परमेश्वरांनी या पृथ्वीसाठी ह्या पृथ्वीवरील मानवांसाठी आम्हा ह्या जीवनासाठी त्यांनी काय केले विचार केला आणि त्या विचाराप्रमाणेच होणार असं ह्या ठिकाणी दिलेलं आहे आणि जे काही झालं आणि होत आहे हे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे होत आहे हे सांगणं फार आणि ते करून घेणारच असं म्हटलेलं आहे आज सकाळी माझ्या एका बंधूकडून मला फोन आला सकाळीच आणि त्यांनी सांगितलं की बाबा रे माझी आता परिस्थिती फारच वाईट आहे मला काय करावं सुचत नाही दवाखान्यात जात आहे जात आहे मी काय बरा होत नाही आहे आणि ह्या बंधूचं सगळं ऐकून माझ्या म मनाला असा विचार येऊ लागला काय आमचं जीवन आहे आम्ही किती दिवस राहणार ह्या जगामध्ये आमचं राहणं क्षुल्लक आहे आम्ही कशासाठी जगत आहोत हे फार महत्त्वाचं आहे प्र्याणव कारण परमेश्वराला त्याच्या इच्छेप्रमाणेच करायचं असं आहे तारणाचा मार्ग त्यांनी आम आमच्यासाठी सिद्ध केला हा कशासाठी तर आमच्या हितासाठी त्यांनी केलेला आहे प्रियाण आज आता एक शब्द आम्ही पाहूया आमच्या हितासाठी देवानं मार्ग सिद्ध केलेला आहे आणि मार्ग हा त्यांनी निर्माण केला हे देवदूतांना पण पाहायचं आहे कशा पद्धतीनं प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाचं वचन परिपूर्ण होत आहे आणि त्यांनी केलेला करार हा कसा होत आहे हे आम्ही पाहणं फार उचिताच आहे प्रो पहिला प्रथम देवानी त्यांनी योजलं त्याची योजना त्या योजनेप्रमाणेच तो करणार त्यांनी केलेला तो करार म्हणजे त्याचं वचन ते त्या वचनाप्रमाणेच तो करणार आणि तसंच ते, ते, ते काय घडत आहे मालवा मानवाला त्यांनी निर्माण केलं पण ह्या चौदाव्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की ह्या ठिकाणी सैतान देखील आहे आणि त्याला चौदाव्या अध्यायात तुम्ही पहिल्यापासूनच वाचू लागला की तुम्हाला कळतं की जो सैतान देवाचा शत्रू हा देखील तेव्हापासूनच त्याला ते त्याला ते वरून फेकण्यात आलं आणि तो पृथ्वीवरती पडना पडला आणि त्यांनी माणसाकडे पाहिलं आणि माणसाच्या चांगल्या गोष्टी देवाच्या बरोबरचा संबंध हे ऐकून त्याच्या पोटात जळणं काय थांबलेलं नाहीये पण देवाची कल्पना देवाची योजना ही परिपूर्ण होणार आणि तस त्यांनी ते करून घेतलं तुम्ही आणि मी ह्या जगामध्ये जन्मलेलो आहोत पण कशासाठी त्याचा करार त्याचं वचन परिपूर्ण होण्यासाठी तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे प्रेम मी सकाळी सांगत होतोय माझी आमचा मा, बंधू त्यांची पत्नी मला विचारत होती आम्ही काय करावं त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं का मी पुष्कळ प्रार्थना करून त्यांना सांगितलं तुम्ही पुष्कळ दवाखान्यात न गेला आता प्रभूची इच्छा आम्ही काय आहे ते पाहूया आणि प्रभूला काय करायचं ते करू दे याचा अर्थ तर ता नाही की आम्ही त्यांना तसंच ठेवून जाणार आम्ही निहाळून पाहत आहोत प्रभू काय करणार त्याची योजना काय आहे आमच्या जीवनासाठी हे समजून घेणं पण आम्हाला आम आमचं हे कर्तव्य आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही पाहतो की देवानी जरी आम्हाला निर्माण केलं सैतानाने आमच्यावरती जणू काय एक मोठा प्रहार केलेला आहे त्याच्या जणू काय आम्हाला त्याच्या सत्तेखाली ठेवण्याचा त्यांनी सत्ते प्रयत्न केलेला आहे पण प्रभू ख्रिस्तांना आमच्यावरती फार मोठा विजय मिळवून देऊन आम्हाला त्याच्या इच्छेप्रमाणे करायला सांगितले आणि तो म्हणतो मी कल्प कल्पिलेले तसेच होईल मी घडील योजलेले तसे घडेलच हा मराठीत फार चांगला शब्द आहेत तसे होईलच घडेलच हा जो शब्द आहेत फार चांगले मरा मराठीमध्ये आहेत तसंच घडणार त्याच्यात काही शंका नाही आणि त्याच्यामुळेच काही शंका नाही आणि देवाला तसं करायचं आहे ह्या ठिकाणी एक असं म्हटलेलं आहे हा जो भाग ब पंचवीस ते अठ्ठा चोवीस ते अठ्ठावीसपर्यंत आम्ही वाच सत्तावीसपर्यंत आम्ही जे वाचले हे सै देवा देव सैतानाचा दे नाश कसा करणार याबद्दल लिहिलेलं आहे पण त्याच्या अगोदर देव देवाने आम्हाला करार केलेला आहे काय करार की तो आम आम्हा आमच्यासाठी नवीन करणार शैतानाने त्याला वाटलं की ज्या जर मी आधामाला जिंकलेलो आहे तर सर्व सत्ता माझ्या हाताखाली आहे मी काय करणार तसं करणारच देवाने तसं केलं नाही देवाने निर्णय महात्म्यांना मा, मा, उठवलं मोशेसारखे मोठे लोक आले त्यांची इच्छा नव्हती पण त्यांची इच्छा त्यांनी करून घेतली त्यांच्यापासून काम करून घेतले मोशे तयार नव्हता पण देवानी ते तयार करून घेतलं पण त्याच्या या अगोदर मी काय पाहतो असं म्हटलेलं ह्या पंचवीस वचनामध्ये बघा जरा असं मी आपल्या देशात अशुराचा चुराडा करीन माझ्या पर्वतावर त्याला पायाखाली तुडवीन कुठं कोण कोण म्हटलेलं असं हे वचनाची मला मला तरी आठवण येते कुठं आठवण येते तर उत्पत्तीच्या पुस्तकात तिसरा अध्याय आणि पंधराव्या वचनापासून आम्हाला सैताना तर पूर्ण त्याला त्या ठिकाणी तो हटवणार माझ्या डोंगरावर अब्रामाला देवाने सांगितलं त्याचं एक माझा दोंगर, एक मुलगा मी दाखलेला माझ्या डोंगरावरती त्याला घेऊन जा परमेश्वराची डोंगर आहेत या ठिकाणी मराठीमध्ये डोंगर डोंगर म्हटल्यानंतर एक आम्ही त्या उच्चारावरती त्याचं अवलंबून आहे बहुवचन आणि एकवचन आणि परमेश्वर बहुवचन ह्या ठिकाणी डोंगर म्हणजे पुष्कळ डोंगर याबद्दल तो सांगत आहे आणि एक डोंगर ज्या डोंगरावरती त्याचं परिपूर्ण काम होणार ते त्याच्याबद्दल आम्ही पाहणार पाह पाहतो देवानी हे काम केलं आमच्यासाठी प्रभू श्रीकृष्णाच्या द्वारे त्यांनी ते, ते पर परिपूर्ण असं करून घेतलं आणि त्या ठिकाणी जसं सांगितल्याप्रमाणे मी त्या माझ्या डोंगरावरती चर्च त्याला पायाखाली तुडवेन हे शब्द त्यांनी वापरले त्यांनी ते परिपूर्ण करून घेतले आज सकाळी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताची आठवण करणं फार योग्य तेच आहे प्रभू श्री ख्रिस्ताला आमच्यासाठी त्या क्रुस खांबावरती मरावं लागलं हो आणि त्याचा प्राण घालावा लागला हा करार होता देवाने तो करार परिपूर्ण असं केलेला आहे प्रभू श्री ख्रिस्ताला त्या क्रुस खांबावर मारून त्याचं रक्त आमच्या आणि तुमच्यासाठी सांडून आमच्या पापांची क्षमा करून घेणं हे त्याचं का त्याचा करार होता हाच करार जुन्या करारापासून तो घडवत आला आणि ज्या वेळेला अब्राम आणि इसाक दोघच वरती चालले होते डोंगरावरती इसाक हा तरुण मुलगा होता अब्राम जवळजवळ एकशे वीस वर्षाचा होता आणि अधिक पण असेल पण आम्ही ह्या ठिकाणी पाहतो की टिके हा तरुण तरुण कसं पण करून आभ्रामाला चकून पळून गेला असता म्हणून तो विचारतो बापा लाकूड आहे विस्तव आहे पण कोकरा कुठे आहे आणि आभ्रामाला एकच कळून आलं आता मला काही करता येत नाही मला सत्य ती घटना सांगायला पाहिजे पण त्याला काय अधिकार होता आणि त्याला असं वाटत होत की मी जर सांगितला सांगितलं तर मला भर भर पळून त्याला धरता येणार नाही तो घसरून गेला तर मी काय करू असं कदाचित प्रभू स्वतः आम्हाला तो देईल डोंगरावरती देईल आम्हाला दे फार मोठ एक अभिवचन आहे या ठिकाणी आम्ही अशक्त आहोत अब्रामासारखेच आम्हाला काही करता येत नाही हो आमच्या हातात घडत नाही होते आमच्या हातात हो, ना होणार नाही आमच्या कल्पनेच्या पलीकडं आमच्या शक्तीच्या पलीकडं असताना प्रभुदेवा तूच आम्हाला देणारा देव आहेस आम्हाला तू तू दे, दे जो कोकऱ्याची गरज आहे तू दे आब्रा मला माहित त्याचा मुलगा ह्या ठिकाणी तो होणार आहे पण हे सांगण्याऐवजी लिहिलं नाही लिहिलं नाही तरी देखील अध्यायाच्या उत्पत्तीच्या पुस्तकात आम्ही पाहतो असं काही लिहिलं नाही तरी आम्हाला कळून येतं हे सर्व काही इसाकाला कळाला त्या ठिकाणी कोकरा नाही मीच कोकरा आहे तो मीच कोकरा आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो चाललेला आहे आणि जर देवाला मला वाचवायचा असेल तर तो आम्हाला वाचवू शकतोच त्याच्यामध्ये कसलाही प्रसंग येऊ दे कसलाही त्रास येऊ दे कसलाही आजार येऊ दे कसलाही प्रसंग येऊ दे पण त्या सगळ्या सगळ्यातून सोडून त्याच वचन तो परिपूर्ण करून घेणारा आमचा देव आहे म्हणून आम्ही देवबाची आज सकाळी स्तुती भक्ती करूया देवाने आपल्या पुत्राला राखून न ठेवा त्यांना आपल्या एका पुत्राला ह्या जगामध्ये पाठवलं हो की त्यांना आपला प्राण त्या क्रुस खांबावरती द्यावा कशासाठी हो मरण्यासाठी नव्हे मरणासाठी मुळीच नाही करार परिपूर्ण करण्यासाठी होय त्याने इतका त्रास सहन केला कशासाठी होतो ते तुमच्यासाठी माझ्यासाठी त्यांनी सर्व काही सहन केलं तो उता त्या विवळला कणला हे सर्व माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी प्रभू ख्रिस्त आमच्यासाठी त्या क्रूस खांबावरती मेला पण त्याच्या वचनाप्रमाणे तो मरणातून पुन्हा उठला किती अद्भुत अशी गोष्ट आहे आज सकाळी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल त्याच गौरव करत आहोत आणि या सगळ्या गोष्टी देवदूत पाहत होतो तुम्हाला माहित आहे का त्या क्रुस खांबावरती तो चोर होता त्याला ही स्वार्थ कळाली त्याला हे समजून आलं माझ्यासाठी हा मरत आहे आणि तो म्हणाला प्रभू ज्यावेळा तू राज्यामध्ये येशील त्यावेळे माझी तू आठवण कर पण प्रभूने त्याला सांगितलं आज तुम श्री सुख लोकात असशील काय अद्भुत अस देव आहे हे परिपूर्ण झालं तुम्हाला माहिती आहे का कदाचित त्याच दिवशी तो मेला आणि ते सुखलोकात तो गेला त्या ठिकाणी पुष्कळ लोक होते देवदूत होते आणि सुखलोकात जाण्यासाठी आणि नरकाच्या वाटेत जाण्यासाठी मार्ग ऐकत असताना हा जो चोर त्याला कल्पनाच नव्हती की आज मी ह्या सुखलोकात प्रभू यशुख्रिस्ताम राहणार त्याच्यावर आनंदाने राहणार हा आनंद ह्या चोराला आला तसा आनंद ह्या जगातील कोणालाही त्या दिवशी प्रथम माणूस प्रभू यशुख्रिस्त मेल्यानंतर स्वर्गात किती अद्भुत रीती त्याला मिळाला असेल नाही का विचार करण्यासारखी गोष्ट आहे असं काय लिहिलेलं नाही त्या ठिकाणी पण आम्ही पाहतो आणि कळून येतो पवित्र आत्मला शिकू शकतो की आम्ही जर त्याच्या वचनाप्रमाणे राहू तर तो आम्हाला कधी सोडणार नाही तो आम्हाला कधी टाकणार नाही तो आमच्यावर राहणारा देव आहे तो आमचं ऐकणारा तो देव आहे आम्हा आमच त्याचा करार परिपूर्ण होण्यासाठी त्यानं आम्हाला काय केलेलं आहे ह्या ह्याला ह्या माझ्या पर्वतावर आणि त्याच्या पायाखाली तुडवीन दिवस नाश होणार आहे त्याच्या नाशाचे दिवस फारच जवळ आलेले आणि त्याला सुटका त्याचा नाश परिपूर्ण होणार आहे पण ह्या देवदूतांना आणि परमेश्वरला कशाची गरज आहे अनेक लोकांचं तारण होत आहे ह्याच्यातच त्यांना आनंद आहे एक पापी जर आज प्रभू श्रीकृष्णाकडे आला तर स्वर्गात किती मोठा आनंद ह्या देवदूतांना होता होणार आहे हे याबद्दल आम्ही पाहता पाहणार आहोत पाहत हो। आहोत आणि पाहणारच हो। आहोत आम्ही एक दिवस हे मुखामुखी पाहणार आहोत प्रेमो हे दिवस संपत आलेले आहेत आमचा प्रभू श्री ख्रिस्त गौरवी राजा तो पुन्हा परत येणार आहे आणि न्याय त्याच्या हाताखाली आहे आम्ही त्याची वाट पाहत आहोत तो लवकरच येणार एक गोष्ट सांगून तुम्हाला मी आ, हे माझं वा, वाक्य बंद करत आहे प्रभूचं वाक्य हे खरं होत आहे याच्यासाठी मी काल युट्यूबवरती मी ऐकत होतो आणि कशा पद्धतीनं देशामध्ये आणत आहे दोन हजार दोनशे सत्तर दोन हजार दोनशे सत्तर वर्षाच्या पाठीमाग Uh, सातशे वीस वर्षाच्या पाठीमाग सॉरी सातशे वीस वर्षाच्या पाठीमाग यहुदा आणि सिरिया सिरियाच्या मध्ये जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये इस्रायलाच पतन झालं इस्रायल लोक त्या ठिकाणी पळून गेले आणि आम्ही पाहतो की बरेचसे लोक पळून गेले आणि बरेच लोकांना नभुक राजांना काय केलं की त्या ठिकाणी बंदीवान म्हणून बाबेला घेऊन गेलं भारत देशामध्ये जे दोन हजार जे एक कुटुंब कुटुंब म्हणजे जे अं इस्रायलाच्या घराण्यातला जे वंश एक वंश आणि हे दानवंशातले काही लोक ह्या ठिकाणी आले होते आणि त्यांना त्यांचं हे त्यांना त्या लोकांना देखील माहीत नाही आम्ही हे दानवंशातले आहोत आणि नंतर त्यांच्या सगळं हे काढ शोधून काढल्यानंतर जवळजवळ पंधरा वीस वर्षानंतर त्यांना समजून आलं की ते काय करत आहेत ते त्यांची पद्धत कशी आहे जवळजवळ सात हजार लोकहून अधिक लोक त्या ठिकाणी हे कुठले की इस्रायलातले लोक ह्या ठिकाणी पळून आले कुठं आले भारत देशामध्ये तर नॉर्थ इस्ट इंडियामध्ये ज्या ठिकाणी आम्ही म्हणतो नागालँड वगैरे आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणातल्या लोकांना असं कळ शेवटी कळवण्यात आलं की तुम्हाला आमच्या इस्रायल राष्ट्रामध्ये येण्यासाठी तुम्ही येऊ शकाल आणि तुम्हाला आमंत्रण आहे की तुम्ही येऊन तुम्हाला ह्या ठिकाणी घर गिर सगळं मिळेल कारण देवाच्या वचनाप्रमाणे सर्व इस्रायल लोक परत येणार आहेत आणि गेल्या वर्षी भारत देशातून जवळ सात हजार हे नागालँडचे लोक ते परत आपल्या देशामध्ये दे गेलेले आहेत आणि आम्ही पा, 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 पाहिलं की गेला गेला वर्ष जो होता हा पॅन्डेमिक सगळ्या लॉकडाऊन मध्ये होता तरी देखील त्यांना कुणी अडवलं अडू आड़ू शकलं नाही कठीण प्रसंग आले तरी पण त्या ते पूर्ण इस्रायल मध्ये जाऊन त्यावेळेला त्या विमानातून त्यांनी खाली उतरलं आणि त्यांनी नमून त्या त्या भूमीला त्यांनी सांगितलं की बाबा रे दोन हजार सातशे वीस वर्षाच्या पाठीमागं आम्ही गेलो इथून परत तू आम्हाला आणलंस देवाचं वचन परिपूर्ण होतं त्यांनी ते केलेला करा तो परिपूर्ण तो करू शकतो त्याला त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्या वचनाप्रमाणे राहावं तुमच्या जीवनात देवाचं वचन परिपूर्ण व्हावं अशी तुमची इच्छा आहे काय हो देव आम्हाला सहाय्य करो आणि पाहो की त्याचं वचन माझ्या जीवनामध्ये परिपूर्ण व्हावं कसलीही परिस्थिती आली तरी त्याचं वचन तो आमच्या जीवनात परिपूर्ण करून घेणार पण प्रश्न असा आहे की मी त्याच्या इच्छा प्रम, इच्छेप्रमाणे वागत आहे का त्याची इच्छा काय आहे माझ्या जीवनासाठी मी कशासाठी या जगामध्ये आहे मी काय करणार आहे मी फक्त असाच राहणार का माझ्या जीवनातून चांगल्या गोष्टी येणार आहेत का याच्यावर आमचा विचार करणं हे फारच महत्वाचं आहे आमचा प्रभू ख्रिस्त लवकर येणार आहे त्याचा करार आमच्या जीवनात परिपूर्ण करूया देव आम्हाला ह्या वचनाप्रमाणे राहण्यास आम्हाला सहाय्य करो आज आम्ही फार थोडके लोक आहोत बंधू पाऊल